स्वप्निल तुझे बैक साइड ला बघ. कशी आहे? सुंदर आहे. बिचारी कधीपासून तुझ्याकडे पाहत आहे? बिचारी ती नाही, बिचारा तर मी आहे. म्हणजे? म्हणजे जर तू नसतीस तर ती असती ना इथे माझ्याजवळ. नाही सॉरी सॉरी सॉरी, मस्करी केली मी, सॉरी. काय शोधतेस? अरे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे. हां हे घे गिफ्ट. कशी आहे? मस्त आहे, छान बनवलीस. तुला आवडतं ना पोएम लिहायला, म्हणून तुझ्यासाठी डायरी बनवून आणते. अरे वा, तुला एक विचारू का, कसं काय जमतं तुला हे? म्हणजे? म्हणजे हेच की प्रत्येक गोष्टीत एवढा चांगलेपणा शोधून जी वेस्ट आहे ज्याला आम्ही कचरा म्हणून फेकून देतो तू त्याचं पण सोनं करतेस, हे असं तर मला कधी सुचलं नसतं. बस हा, इतकं तर जगावेगळं मी काही केलं नाही आहे. इकडे ये. अरे इकडे ये ना. अगं तू घाबरतोय तुला. असं का? थांब हा एक मिनिट. बघ झाली ना तुझी क्रिएटिव्हिटी चालू. कॅच इट. थँक्यू. कसं आहे ना स्वप्नील, देवाने एवढा छान निसर्ग बनवला तर आपण त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून काय देतो? तर कचरा. पण मला असं वाटतं की आपण जर त्या कचऱ्याचा रियूज केला तर काहीतरी मस्त बनेल ना. मी पण तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले. दीदी हे तुझ्यासाठी आहे. वाव, थँक्स फॉर द गिफ्ट. हे गिफ्ट नाहीये, हे तूच फेकलेलं कागद आहे. काय? हो, त्या दीदीने शिकवले मला वेस्ट पासून बेस्ट बनवायचं.